त्यांना न्याय देण्याचं काम. आणि एक मोठी बातमी येते पुण्यातून, कारण पुण्यामध्ये कोरोना काळामध्ये रॅपिड अँटीजेन किटमध्ये मोठा घोटाळा झालेला आहे. वारजे माळवाडी पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा घोटाळा समोर आला. शासनाकडून महापालिकेला कोरोना तपासणीसाठी मिळालेल्या रॅपिड अँटीजेन किटमध्ये लाखोंचा अपहार करण्यात आला. वारजे इथले महापालिकेचे डॉक्टर अरविंद बारटक्के दवाखान्यातील स्वॅब सेंटरवरती आलेल्या 18,500 तपासणी किटपैकी 60-80% किट रुग्णांसाठी न वापरता त्यांची परस्पर विक्री करण्यात आली आणि त्या जागी तब्बल 11,000 अधिक बोगस रुग्णांच्या नोंदी करण्यात आल्या. या घोटाळ्यातून 34 लाख रुपये या केंद्रावरील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी लाटल्याचं समोर आलेलं आहे. चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत. वारजे माळवाडी या ठिकाणी झालेला सगळ्यात मोठा अपहार म्हणायचा का, कशा प्रकारे त्या ठिकाणी हे पैसे लाटण्यात आलेले आहेत चंद्रकांत? विशाल, खरं तर हे दोन डॉक्टरांमधल्या भांडणातनं हा सगळा घोटाळा बाहेर आलाय. कदाचित तो बाहेरही आला नसता. मी या वारजे भागाचे मेडिकल ऑफिसर आहेत तारडे म्हणून, आणि इथले जे त्यावेळेचे वैद्यकीय तत्कालीन जे तक्रारदार आहेत डॉक्टर कोळसुरे यांच्यात वाद झाला आणि त्यातनं मग हे सगळं प्रकरण बाहेर आलेलं. मग कोळसुरेंच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली, त्या संबंधित मेडिकल ऑफिसरनी त्यांना सस्पेंड केलं. मग त्यांनी हे सगळे डॉक्युमेंट बाहेर काढले, कारण तेही त्या हॉस्पिटलमध्ये काम करत होते, त्यांना माहिती होतं नेमकं घोटाळा कसा होतोय, कोणाच्या आशीर्वाद होतोय. त्यांनी ते सगळे डॉक्युमेंट्स पोलिसांना दिली, तक्रार केली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता त्याच्यामध्ये रँडम चौकशी आणली, 165 नंबरवर कॉल केले, त्यातल्यापैकी फक्त 18 नंबरवर आढळणार की टेस्ट केली, बाकी सगळे बोगस. म्हणजे याचाच अर्थ या हॉस्पिटलमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत किंवा त्यांचे नातेवाईक त्यांच्याच फोन नंबर देऊन अँटीजेन टेस्टची नोंदणी केली गेली. आणि त्या जे अँटीजेन किट आहेत, आपल्याला माहिती त्या काळात खूप महागड्या किट होते, ह्या सगळ्या परस्पर विकल्या गेल्या. जवळपास 18,500 किट या सेंटरला मिळाल्या होत्या, त्यातल्या बऱ्याचशा विकल्या गेल्या आणि त्यातनं वरिष्ठांच्या आशीर्वादाने हे सगळा घोटाळा झाला आहे असं तक्रारदार डॉक्टर कोळसुले यांचा आरोप आहे. गंभीर आरोप आहे, त्यांनी सगळीकडे तक्रार केली पण वरिष्ठांनी ती तक्रार दाबून टाकली. उलट त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करायला लावला संबंधित आरोपी डॉक्टरांना, असं त्यांचं म्हणणं आहे. पण शेवटी हे सगळं पोलिसात गेल्यानंतर पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली आणि त्यात हे सगळा घोटाळा बाहेर आला. आणि आता पोलीस वारजे पोलीस स्टेशनचे जे पी आहेत दगडू हाके यांनी पालिका आयुक्तांना, मेडिकल ऑफिसर पालिकेचे आशिष भारती यांना पत्र लिहिलं की या घोटाळ्यामध्ये तथ्य आहे प्रथमदर्शनी, तुम्ही आम्हाला आदेश द्या, आम्ही याची एफ आय आर दाखल करतो. पण अजूनही पालिका हा घोटाळा बाहेर येऊ देत नाही, दाबण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळं आता तरी पालिका संबंधित दोषी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करणार का हेच पाहिजे. नक्कीच दोषी डॉक्टरांवरती आता गुन्हा दाखल होणं हे अत्यंत गरजेचं आहे. धन्यवाद चंद्रकांत आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनीच या ठिकाणी पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. ज्यांनी या संदर्भात तक्रार दाखल केलेली आहे त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे पाहूयात. 2021 ला अतुल नगर येथील अरविंद बारटक्के स्वॅब सेंटर पुणे मनपा या इथे होणाऱ्या खोट्या नोंदीबाबत 30 ते 32 ठिकाणी तक्रार दिली होती. पोलिसांनी तपास करून 2 महिन्यापूर्वी डॉक्टर ऋषिकेश गारडी व डॉक्टर अरुणात तारडे यांना दोषी पकडले आहे व पालिकेला तसा अहवाल दिला आहे, पण पालिका त्यांच्यावर कारवाई करत नाही. 70% पेशंटच्या बोगस नोंदी ह्या 15 ते 20 नंबरवर तेथील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या फोन नंबरवर केलेल्या आहेत.